नमस्कार, मी मनीष डागा, कॉटन गुरु कंपनीमधून. आमचा जो उद्देश आहे की कापसाचा उत्पन्न कमीत कमी दुप्पट झाला पाहिजे भारतामध्ये. जर भारताचा शेतकऱ्याचं जी आवक आपल्याला वाढवायची असेल आणि भारतामध्ये जे कापड उद्योग आहे त्याची जे गरज आहे त्याला जर पूरक व्हायचा असेल तर उत्पन्न कमीत कमी डबल व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी जे आमचे प्रयोग आहे कॉटन गुरु अमृत पॅटर्न, त्याच्याने जी आम्ही शेती केली आहे या 100 एकरचा प्लॉटवर. हा प्लॉट मंजित ग्रुपचा प्लॉट आहे, औरंगाबाद पैठण रोडवर 100 एकरचा प्लॉट आहे. 4 महिन्या अगोदर जेव्हा आम्हाला त्याचा प्रदर्शन भेटला तेव्हा एकदम कोरडवाऊ प्लॉट होता, एकदम सुका, 15 विहीर आणि 2 बोरवेल, एकही थेंब त्याच्यामध्ये पाणी नव्हता. तर फक्त पावसाच्या पाणीवर आम्ही ही शेती केली आहे कमीत कमी खर्चामध्ये. तर याच्यामध्ये जे आम्हाला रिझल्ट भेटला आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. एक एक फांदीवर 6 ते 7 बोंदा आहे आणि अशी अशी 30 ते 35 फांदी आहे एका झाडावर. असे खूप प्लॉट इथे आहे. आम्ही या 100 एकरचा प्लॉट मोठ्या प्लॉटला 20 लहान प्लॉटमध्ये डिवाईड केले. भारतातील उत्कृष्ट बियारण कंपनीचा आम्हाला सहभाग याच्यामध्ये भेटलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता. फक्त एक फांदीचा मी तुम्हाला हे सॅम्पल दाखवतो. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7वी पाती आहे त्याला मी मोजत नाही. जर 6 बोंद पर फांदी आणि 30 फांदी जर आपण मोजली आणि एक एक बॉलचं वजन 4 ते 5 ग्राम जे सरेराश या प्लॉटमध्ये आहे, मराठवाड्यामध्ये सरेराश वेट पर बॉल 3 ग्रामचा आहे. इथे आम्हाला कमीत कमी 4 आणि वर 6 ग्रामचा पण बॉल असा भेटलेला आहे. तर हे जर आपण मोजणी केली तर 25 क्विंटल प्रति एकरचा उत्पन्न या प्लॉटवर आम्हाला भेटण्याची शक्यता आहे. असा हा प्लॉट इथे ॲव्हरेज उत्पन्न मागच्या 3 वर्षाचा 3 क्विंटल प्रति एकर या प्लॉटवर होता. तर हा आमचा प्रयोग आणि आमचा उद्देश असा सरेराश सक्सेसफुल ठरलेला दिसतो आहे. आणि फक्त पावसाचा पाणीवर ही शेती झाली आहे. आता या प्लॉटवरचे 2 बोरवेल रिचार्ज झालेले आहेत, 2 विहीर रिचार्ज झालेले आहेत आणि आमचा उद्देश आहे पुढच्या 3 वर्षामध्ये इथे कमीत कमी 35 क्विंटल आणि वर जाऊन 50 क्विंटल प्रति एकरचा उत्पन्न आम्ही घेऊन देऊ.